आज मला खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. चा चा. तुम्ही मला उचलून वरती न्या ना. मी जे ऐकलं तेच तू ऐकलंस का? त्यांनी पण तेच ऐकलंय. नानू मामा, रद्दी लावून झाली का? गीता विचारते, रद्दी लावून झाली का नानू मामा? नाही. प्लीज आहेत ना फोटो ते उचलला का रे? माहित नाही. बघ ना मग. कसं बघू? अरे असं काय करतोस? उचलला का रे? नाही ना. उचल ना. मी मग रद्दी कोण लावतोय? खाली चांडल्यापेक्षा उचल. अरे हो. हा मग तुम्हाला उचलून वर का नाही आणलंस? तू काही सांगशील आणि ते मी ऐकीन असं वाटतंय का तुला? काही काय विक्रांत, इट्स नॉर्मल. मी सगळ्यांसमोर तुझ्याशी नॉर्मल वागते तर तू का वागत नाहीयेस? तू असं अकडून का वागतोयस? मुनिका, मी जे वागतो ते नॉर्मलच आहे. विक्रांत विक्रांत, आपण एकटे असताना आपल्यामध्ये एक भिंत आहे बरोबर, पण सगळ्यांसमोर सुद्धा तू माझ्याशी असंच वागणारेस का? हो. याला काय अर्थ आहे विक्रांत? दिस इज नॉट नॉर्मल. हे बघ, मी यापेक्षा काहीतरी वेगळा वागेन अशी अपेक्षाच ठेवू नकोस. यापेक्षा नॉर्मल मी वागू शकत नाही. ओके, आय सी. आणि तू काय वागतेस, कुणाबरोबर कशी वागतेस, का वागतेस, त्याचा अंदाज मला यायला लागलाय. इतरांचं जाऊ दे विक्रांत, आपण आपल्याबद्दल बोलूया का प्लीज? अजून काय बोलू मी मोनिका? आय थिंक आय हॅव मेड माय सेल्फ व्हेरी क्लिअर. हे बघ, तू कशीही वागलीस तरी मी रिॲक्ट होणार नाहीये, कारण मी काही निर्णय घेतलेत आणि मी तुला जे वचन दिलंय ते मी पाळतो. आता आपलं जे रिलेशन आहे त्यापेक्षा काहीही वेगळं होऊ शकणार नाही हे मी तुला आधी देखील सांगितलंय. ते आता एकदाच काय ते नीट समजून घे. ओके? आणि या घरात तू सुरक्षित आहेस, सेफ आहेस, यातच समाधान मान. विक्रांत, असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं, बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं, असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.